आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पर्यावरण दिनी शिरोळमध्ये वृक्षारोपण करून त्यांचं संगोपन करणार भाजप तालुका प्रमुख गावडे यांच्यासह तरुणांचा निर्धार. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून शिरोळच्या एसटी स्टँड चौक मित्र मंडळाच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी भाजप तालुका प्रमुख मुकुंद गावडेंसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शिरोळमध्ये वृक्षारोपण करून ती जतन करण्याचा निर्धार केला. शिरोळ तालुक्यात औद्योगिकरणामुळे रस्त्याचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांची वानवा आहे, तर दुसरीकडे शिरोळ बस स्थानक परिसरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वायूचाही मोठा परिणाम होत आहे. तापमान रोखण्यासाठी वृक्ष लागवड करून वातावरणातील समतोल राखणं गरजेचं आहे. याचाच विचार करून शिरोळ एसटी स्टँड चौक मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलं. या उपक्रमात व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच तरुणांनी सहभाग घेतला होता. यावेळी उपस्थित सर्वांनीच पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन आणि जतन करण्याचा निर्धार केला. यावेळी भाजपा शिरोळ तालुका प्रमुख मुकुंद गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य परवेज मिस्त्री, सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे, सच्चिदानंद कांबळे, अमित आर्गे, बाबासो पुंदे, भाऊसो माळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. मानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे, यानिमित्त साधून बस स्टँड शिरोळ येथे शोभेची आणि सावलीची प्रचंड सावली देणारी चांगली झाडं, देशी झाडं या ठिकाणी आम्ही लावलेली आहेत. या निमित्तानं असं सांगू इच्छितो की या बस स्टँडमध्ये ही चार पाच झाडं लावून नुसतं लावलेलं नाही तर त्याचं संगोपनही आम्ही स्वतः करणार आहे. एस टी स्टँड मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी ही झाडं लावण्यात आलेली आहे.